casa del novio vende. लेकर नहीं माता का हम तेरे पावने आ रहे हो ते मैं बेचारे हूँ मैंने चला पड़े पूर बुबली हो जोड़ जाऊँ और ते मैं पूर पूर ऐसा सुनता ही रहता सुबह चला हुआ पावने आ रहे ते सुनता ही कार्ड मुटे मैं दूसरा ते पावने ऐसा कमा नहीं था खड़के माल का तुम्हारा सुनिए असमान है ये जो लोग हैं ना तो ते मैं लेने माँ भी चालू है पूर की दया जी मैं यहाँ गप्पा साव करी क्यों ना तुम्हारे तेवड़ घर है का तो तुम्हारे ये बात तो समझ लेता हूँ नहीं वो पावने तक आवा रहे था समझे वो पावने मन ले वहाँ कई प्रॉब्लम है का क्यों ले मैं चुनता है कहे सब मैं ये मन ले कुछ जंगला मुंगल बिल तुम्हारे आपने साढ़ू चाहिए ये चीवड़ पुड़ साठ महिला मी खोट बोलत नाही जावा जावा 20 वर्ष बोलल्या नाही किती वर्ष अशा दरिद्री जावा बऱ्याचे शेजारी खात्यात सासूच खात्यात नुसते अशा टकलावून पाहायचे अशा मालकी मशी सारखं पाहत 20 वर्ष बोलल्या नाही एके दिवशी जावा जावा भांडे घासत होत्या आणि एका जावाला आट्या खाला तिचं मुंडकच पाहते नाही दुसरी बोलले मरुदे बोलत नव्हती ना गेली तो बर पण तिच्या देणार बोलत आलो ते ठाकरे गटाचे जर मिली तर मला पोरं समजणार तिचे मग तिनं केस आला तर लंबाई बाजूला काढली आणि ती जगली ही बारशीची घटना आमच्या आईचं ऑपरेशन होत ते गेलं आणि ती खाटावर बसलेल्या बाईला तो डॉक्टर डायरेक्ट आला आणि सांगत होता की तुझी जर जाऊ शेजारी नसती तर तू जगली नसती तिने तुला बाहेर काढलं पातेल्याच्या तिचं तुझं तोंडात पाणी गेलं असतं तू मेली असते मुक्का उठाळून धरू धरू लय जडायचे म्हणजे जगळ्यात पडली ती शिंदे गटाची होती ती म्हणजे पहिलंच गळ्यात पडली असती तर 40 कशाला गेली असते याचा अर्थ असा आहे पहिलंच तुम्ही प्रसन्न राहाच मी तुम्हाला खोटं बोलत नाही माझी भाऊजाई मी बळत जात असत मला आमंत्रण असू नये म्हणत असत मला एकच भाऊजाई दोन पुत नाही मस्त जायच पोराला शंभर पदार द्यायचे आमचा भाऊ आहे थोडा असं रागी बसू द्या असं बघू द्या तू का बाईक होते आपल्याला हाणार अंतिने ठेवून तर दिली हल्ली वया कधी भावाला भाऊ कोणाचा आहे मग काय टेन्शन घ्यायचं आणि एक एक वर्ड बरं का तुमच्याकडे दोष आहे आपल्याकडे सगळं कोणता मला ते नशी दिली तू घेतली कशा तू घेतली तर कर्ज घेतलं तर फेडावं लागेल ना नाही तर मग ऐकणे तुम्ही घेतलंच नाही तर फेडायचं नाही समजलं आपल्याला हे डोक्यात घ्यायच कोणी काही बोललं तरी आपल्याला काय माहित नाही आपण नाही टेन्शन नाही सगळ्यात महत्वाचं मला असं निर्मळ जगत जा आनंद एवढे लोक म्हणते मला टेन्शन आलं टेन्शन दिसे नाही दशरथ राजाला 4 पोरं होते पण मला त्याने एक जवळ नव्हतं 4 पुत्र त्या दशरथा अंतकाळी छत्रपती शिवाजी महाराजांना 2 मुलं आणि सख्या पोराचं पाणी मिळालं नाही सख्खा मुलगा जवळ आहे राजाराम राजेंना पाणी पाजलं असतं तर तिथं कुटाळखोर मंडळी तेवढे राजाराम राजांना जर पाणी पाजलं तर 14 दिवस त्यांना काही करता यायचं नाही आणि मग 100 राज्य राजे होतील याच्यापेक्षा पाणी भाव कितीच्या माणसानं पाजायचं किती अवघड आहे भारताचं सम्राट राष्ट्र घडवलं त्या माणसाला पुढच्या पोराचं पाणी मिळत नाही याचा अर्थ असा आहे इथून पुढे तुमचं काय खरं तुम्ही असं विचार करायचा नाही माझं मला पाणी दे केलं काय नाही केलं जिवंतपणे कोणी देईना तू केलं काय आता गरज होतो कोणी म्हणी ना म्हणून इथून पुढे हे करायचं करेल आणि बोला मुखी नाम हाती मोक्ष त्याला सुंदर एक पुरावा आहे राजा एकदा जन्माला एकच राजा इथे जन्माला शिवने किल्ला भर मच्छर चित्र